नमस्कार, मी राहुल मेडा. आमच्या लोकनेता न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. विरार पश्चिमेतील ग्रामपंचायत अर्नाला हद्दीतील शौचालयाची अवस्था पाहून आपण देखील थक्क व्हाल. हागणदारी मुक्त गाव योजना फक्त फळकावरच. शौचालयाची नावालाच उभारणी केलेल्या पुरस्कार प्राप्त गावातील नागरिक हातात टमरेल घेऊन जाताना दिसून येत आहेत. अर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत शौचालय झाली, परंतु त्याचा वापर होताना दिसून येत नाही. आजही गावातील नागरिक उघड्यावर शौचाला बसत असल्याचे आढळून येते. शौचालय बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्या शौचालयाचा वापर ग्रामीण भागात होत नाही. याबाबत मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. तालुक्यात पंचायत समिती कार्यालयात बसून ग्रामसेवक व अधिकाऱ्यांनी कागदोपत्री संपूर्ण गाव हागणदारी मुक्त झाले असे दाखविले तर नाही. अर्नाळा ग्रामपंचायत हद्दीतील शौचालय पाहता हागणदारी मुक्त गाव संकल्पनेला ग्रामपंचायतीनेच हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे. वसई तालुक्यातील अर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या आदिवासी पाड्यांना भेट दिल्यानंतर सर्वत्र घाणीचे माखलेले रस्ते पाहून नाकावर रुमाल धरल्याशिवाय पर्याय नाही. गावातील घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येत असल्याने व ग्रामपंचायतीने ही योजना गावकऱ्यांना सहकार्यातून यशस्वीपणे न राबविल्याने या योजनेला ग्रामपंचायतीनेच हरताळ फासले आहे. किती वर्षापासून शौचालय असेच पडलेले आहेत? मला वाटतं 5-6 वर्ष झाली आहेत. अशीच पत्रे फुटलेले आहेत, दरवाजे तुटलेले आहेत, बाथरूममध्ये साफसफाई नाही, चॉकअप झालेली आहे, घाण खूप. मी आता मधीच ग्रामसेवकाला बोललेली पण का कधी करणार, तर ते सांगतात का त्याचं मोठं टेंडर काढायला लागेल म्हणून थांबायला लागेल, त्याचा खूप खर्च आहे असे बोलले. तर मी सांगितलं एवढी घाण आहे मग बाथरूमला जाणार कुठे, सांगते करतो आम्ही सांगते, असेच बोलले, दुसरं काही बोललेच नाही. मग महिलांना वगैरे बाथरूमला जायचं झालं मग ते कुठे जातात? इकडेच येतात, काय करणार, जॉकअप झाले तर इकडेच असेच बसतात, दुसरं काय, मैदानात जातात रात्री महिला सुट्ट्यावरती. शासनाचा नियम आहे की हगणदारी मुक्त गावे करायची, तर ह्यावरती ग्रामपंचायतने अजूनपर्यंत काय केलं आहे? काहीच केले नाही, किती वेळा तरी बोलले ग्रामपंचायत, मधीच लेटरसुद्धा दिलेलं. मग त्यावर काय उत्तर दिले? काहीच उत्तर दिलेलं नाही. त्याच्यानंतर भेटली ना मी ग्रामसेवकाला तर कधी करणार असतं, तर त्याचं खूप मोठं सांगते हे आहे ते वरून काढायला लागेल, तेव्हा मग सांगते होईल असं बोलायला लागलं, लगेच होणार नाही. मी सांगितलं एक बोरिंग टाका तिकडे, बोरिंग पण नाही सांगते, पहिले टाकलेलं कोण नेला, पण तो नेला तर मला थोडी माहिती, पण आता तुम्ही टाका ना एक बोरिंग,